नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी परत एक नवीन बिझनेस आयडिया घेऊन आलोय. बिझनेस आयडिया म्हणजे ऑलरेडी आपला जो झालेला व्हिडिओ आहे, ई बुक कसं तयार करायचं आणि ई बुक कसं सेल करायचं, याविषयी जी आपली बिझनेस आयडिया होती त्या बिझनेस आयडियामध्ये आपण आता प्रॅक्टिकली पाहणार आहोत की आपलं ई बुक कसं बनवायचं, त्याचं कव्हर पेज कसं बनवायचं आणि पूर्णपणे आपलं ई बुक रेडी कसं करायचं, ह्याविषयी पूर्ण माहिती आपण प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा फक्त 5 मिनिटात तुमचं ई बुक बनवू शकतात, पण हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही 5 मिनिटात तुमचं ई बुक जे काही ई बुक असेल ते कसं बनवू शकतात. तर लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघायला विसरू नका. म्हणजे कसं, आपले सगळे जे काही बिझनेस आयडिया आहेत त्या बिझनेस आयडिया त्यातली तुम्हाला एक कोणती तरी बिझनेस आयडिया बेस्ट तुमच्यासाठी ठरू शकते आणि त्या बिझनेस आयडियावर तुम्ही काम करू शकतात आणि तुम्ही सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्निंग करू शकतात. तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात अगोदर आपण आपला जे काही क्रोम ब्राउझर आहे गुगलला तिथं जायचं आणि त्या ठिकाणी फक्त आपल्याला डॉक्युमेंट असं सर्च करायचं आहे. डॉक्युमेंट अशा पद्धतीने जेव्हा आपण सर्च करणार त्यावेळेस आपल्याला डायरेक्टली गुगलचं जे काही डॉक्युमेंट्स असेल, गुगल डॉक्स म्हणून असतं, ही जी पहिली वेबसाईट तुम्हाला बघायला भेटते गुगल डॉक्स, www.google.com डॉक्स आणि ह्या पद्धतीने. तर गुगल डॉक्सवर जायचं, ऑनलाईन डॉक्युमेंट एडिटर गुगल वर्कस्पेस या ठिकाणी जायचं. तुम्ही ह्या ठिकाणी गेल्यानंतर या आपल्याला काय करायचं, या ठिकाणी गो टू डॉक्सवर क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केलं की आपल्याला ह्या पद्धतीने इंटरफेस भेटेल, बरोबर. तुम्ही हे तुमच्या मोबाईलमधनंही करू शकतात आणि तुम्ही तुमच्या जो काही लॅपटॉप असेल त्यामधनं सुद्धा करू शकतात. या ठिकाणी वेगवेगळे टेम्पलेट दिले आहेत, पण आपल्याला ते यूज करायचे नाहीत, आपण पूर्णपणे ब्लँक यूज करणार आहोत. आता सिम्पल ह्या ठिकाणी आपण ब्लँक बघितलं, या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी आपण बघितलं की या ठिकाणी आपल्याला कॉन्टेंट लिहायला जागा भेटलेली आहे, बरोबर. आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या जे काही आपण बुक लिहिणार आहोत त्याचं नाव लिहून घेऊयात, मराठी. एक मिनिट, आता या ठिकाणी मराठी मराठीतच लिहूयात आपण. आता हे आपलं या ठिकाणी फक्त क्लिक करायचं, सेव्ह वगैरे करायची काही गरज नाही आहे. मराठी बिझनेस आयडिया अशा पद्धतीने आपण आपलं जो काही पेज आहे त्यावर आपण रेडी, म्हणजे आपलं जो काही नाव आहे आपल्या ई बुकचं ते नाव लिहिलेलं आहे, बरोबर. आता आपण नॉर्मली तुमच्याकडे जे काही कॉन्टेंट असेल ते तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी लिहू शकतात, म्हणजे तुमच्याकडे जे काही तुमचं बुक लिहायचं आहे किंवा जे काही बुक बनवायचं आहे ते या ठिकाणी लिहू शकतात. आता या ठिकाणी आपण एक जस्ट मराठी बिझनेस आयडिया अशा पद्धतीने आपण हे टायटल दिलं समजा. आता हे आपण सेंटर करून घेऊयात. आता हे सेंटरला झाल्यानंतर या ठिकाणी कोणतं टेक्स्ट आहे आपलं, तर आपलं मेन टेक्स्ट आहे, ठीक आहे. बोल्ड करायचं, बोल्ड केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी कलर चेंज करू शकतात. आता आपण रेड केलं आहे, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, आता मराठी बिझनेस आयडियाज आहेत, आता तुम्हाला जर जो काही बुक बनवायचं असेल, जे काही तुमचं ई बुक लिहायचं असेल ते तुम्ही या ठिकाणी त्या पद्धतीने लिहू शकतात, पण आपण शॉर्टकटली आता तुम्हाला समजवतो त्यामुळे मी इंटरनेटवर जातो. अशा पद्धतीने मी ज्यावेळेस सर्च करेन तेच मला या ठिकाणी भरपूर बिझनेस आयडिया बघायला भेटतील. या ठिकाणचं मी जस्ट कॉन्टेंट घेऊन त्या ठिकाणी पेस्ट करतो, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्वतःचं कॉन्टेंट लिहावं लागेल. हां, तुम्हाला तुमचं स्वतःचं ई बुक बनवायचं आहे, तुमच्या स्वतःचं नॉलेज शेअर करायचं आहे, कारण लोक तुम्हाला त्यावेळेसच पैसे देतील ज्यावेळेस तुम्ही काहीतरी रिअल व्हॅल्यू त्यांना देत आहेत, लोक तुम्ही काहीतरी त्यांना इन्फॉर्मेशन देत आहे. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काही नॉलेज असेल, जे काही स्किल असेल तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. तर ह्या पद्धतीने समजा तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का, अशा पद्धतीने जर आपण जस्ट बघितलं तर आता ह्या ठिकाणी काय होतं, आपल्याला आपलं ई बुक लिहिताना आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे की आपण जे काही लिहितोय ते व्यवस्थित पद्धतीने लिहितोय का हे अगोदर समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक ई बुकला एक कव्हर पेज बघत असणार, म्हणजे आपण जर म्हटलं की त्याचा जो कव्हर असतो ना, कव्हर, ते कव्हर कसं एडिट करायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. इंटरनेट स्लो असल्यामुळे जरा वेट करा. तरी आपल्याला ह्याच गोष्टी आपल्या ई बुकमध्ये बनवायचं आहे, ई बुकमध्ये लिहायचं आहे आणि त्यानंतर आपण ते इझिली सेल करू शकतो. तुम्ही सुद्धा काय करा, जर तुम्हाला ई बुक कसं सेल करायचं ई बुकचं, तर ऑलरेडी आपला व्हिडिओ आहे तो सुद्धा नक्कीच बघा. पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा पूर्णपणे बघा, कारण तुम्हाला पहिल्यांदा ई बुक कसं बनवायचं हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर
तर आपण नॉर्मली आता ई बुक कसं बनवायचं ह्याविषयी माहिती घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण जस्ट लिहिलं की आता या ठिकाणी काही बिझनेस आयडियाज आहेत ते आपण जस्ट मी फक्त तुम्हाला काय करतो एक एक्झाम्पल म्हणून दाखवतोय. तर या ठिकाणी मी जस्ट कॉपी करून घेतोय. आता तुम्हाला ह्या पद्धतीने ई बुक बनवायचं नाही आहे, तुम्ही स्वतःचं नॉलेज वापरा, स्वतःचं स्किल वापरा, जेणेकरून तुमचं ई बुक बेस्ट असेल आणि तुमची स्वतःची ब्रँडिंगसुद्धा होईल. आता या ठिकाणी आपलं ई बुक रेडी आहे, बघितलं तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की आपलं पूर्ण ई बुक रेडी आहे. आता हे किती पेजचं झालं आहे, 22 पेज. या ठिकाणी आपण मराठी बिझनेस आयडिया ह्या पद्धतीने लिहिले, कन्सल्टिंग मग या पद्धतीने आपण इन्फॉर्मेशन दिलेली. आता या ठिकाणी आपलं पूर्ण ई बुक फुल ऑफ रेडी आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपलं ई बुक रेडी आहे मग आता आपल्याला कव्हर पेजची गरज आहे. मग आपल्याला काय करायचं, गुगलला जायचं आणि कॅनवा सर्च करायचं. तुम्ही हे कॅनवाचं जे काही सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही फ्रीमध्ये यूज करू शकतात. कॅनवासुद्धा एक बेस्ट असं सॉफ्टवेअर आहे ज्याचा वापर करून तुम्ही विविध प्रकारच्या वेगवेगळ्या ग्राफिक्स तयार करू शकतात. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा चेक केलं, या ठिकाणी आपलं पूर्णपणे ई बुक मस्तपैकी रेडी झालेलं आहे, सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी तयार आहे. आपल्याला फक्त आत्ता आपलं काय जे काही कव्हर पेज आहे ते बनवायचं आहे. कव्हर पेज बनवताना आपल्याला कॅनवामध्ये जाऊन त्या ठिकाणी ऑलरेडी टेम्पलेट्स असतात, ते टेम्पलेट्स बेसिक एडिट करायचे आणि आपण डायरेक्टली ते यूजसुद्धा करू शकतो. तर ह्या ठिकाणी आपण कॅनवा हे ॲप ओपन केलं आहे. कॅनवामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही कॅनवा ओपन केलं, आता मी पेड सॉफ्टवेअर यूज करतो म्हणून मला माझ्याकडे सगळे फ्री आहेत, पण जर तुमच्याकडे फ्री असेल तुम्ही फ्रीमध्ये यूज करू शकतात. ई बुक कवर असं सर्च करायचं, कवर ई बुक कवर पेज किंवा कवर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही सर्च करा. तुम्ही सर्च केलं की तुम्हाला या ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे टेम्पलेट्स बघायला भेटेल. टेम्पलेट्स म्हणजे काय, जे की ऑलरेडी लोकांनी बनवून ठेवलेत ते. आता या ठिकाणी आपण बघूयात की आपल्यासाठी कोणतं बेस्ट आहे. समजा आपण या ठिकाणी फक्त एक बेसिक बघणार आहोत, बिझनेस आयडिया हे सर्च करूयात. हे या ठिकाणी आपण क्लिक केलं, आता आपल्याला टेम्पलेट बनवायचं आहे ना, त्यावेळेस सिम्पल आपलं ऑलरेडी या ठिकाणी टेम्पलेट्स रेडी राहील. त्या टेम्पलेट्समध्ये आपल्याला थोडंसं एडिट करायचं किंवा आपण स्वतःचं नवीन पूर्णपणे क्लीन टेम्पलेटसुद्धा बनवू शकतो. पण आपल्याला ऑलरेडी भरपूर टेम्पलेट्स या ठिकाणी आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी केलं आहे. आता या ठिकाणी आपण बिझनेस ऑलरेडी आहे, बिझनेस आयडिया या ठिकाणी सर्च केलं आहे. आता थोडं आपण झूम करून घेऊयात म्हणजे तुम्हाला दिसेल. फॉर बिगिनर्स आणि कोणी ज्यांनी लिहिलं, समजा तुम्ही लिहिलं असेल तर तुम्ही तुमचं. आता या ठिकाणी मी माझं नाव टाकतो, हेमंत चौधरी, बस एवढं झालं. या ठिकाणी हे पूर्ण आपलं बिझनेस ई बुक जे आहे त्याचं पेज रेडी आहे. आता या ठिकाणी रेडी आहे, आपल्याला या ठिकाणी शेअरवर जायचं. तुम्हाला या ठिकाणी माझा हे दिसत असेल, वेबकॅम दिसत असेल, पण या बॅक साईडला जर गेलात तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला शेअरवर ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्यावर क्लिक करायचं आणि खाली आलात की तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड हे ऑप्शन दिसेल. डाउनलोड ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काहीच करायचं नाही, फक्त डाउनलोड अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे. हे डाउनलोड होऊन जाईल. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला कुठे ठेवायचं आहे, ई बुक कवर अशा पद्धतीने मी आता सेव्ह करून घेतो. आता हे ई बुक कवर आपलं ऑलरेडी सेव्ह झालेलं आहे. याला मी काय करणार आहे, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे काही ई बुक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, ई बुकचं कवर असेल म्हणजे लोकांमध्ये ते आपलं इम्प्रेशन पडतं लोकांकडे. आपल्याला कधीही आपण कोणतंही बुक जर आपण लोकांना देत असणार किंवा आपण कोणतंही बुक रीड करतो तर त्यावर अगोदर कवर पेज असतं, म्हणजे त्या ठिकाणी ते बुक कसलं आहे, ते कशासाठी यूज होतं अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन. या ठिकाणी समजा तुमचं पेज आहे, आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी इन्सर्टवर जायचं आहे. तुमची जी काही इमेज असेल ती अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉपवर जाऊन सरळ सरळ तुमची जी काही इमेज असेल ठिकाणी आपलं ई बुकचं कवर बनवलेलं आहे ते आपण अपलोड करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने तुमची जी काही इमेज आहे ती अपलोड झालेली आहे. या ठिकाणी थोडंसं ते व्यवस्थित पद्धतीने सेटसुद्धा करू शकतात. हे तुमचं कवर पेज रेडी आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकतात बिझनेस आयडिया ही अशा पद्धतीने तुमची जी काही ई बुक असेल तुम्ही इझिली बनवू शकतात. आणि बनवल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी जायचं आहे फाईलमध्ये. फाईलमध्ये गेलात की या ठिकाणी डाउनलोडवर जायचं आणि डाउनलोडवर गेल्यानंतर तुम्हाला PDF डॉक्युमेंट्स यावर क्लिक करायचं आहे. PDF डॉक्युमेंट्सवर क्लिक केलं की तुमची ही पूर्णपणे PDF मध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि तुमची जी काही बिझनेस आयडियाज बुक आहे
ते पूर्णपणे रेडी सुद्धा होऊन जाईल। अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस क्लिक करणार, आता तुम्ही हे बुक कसं दिसतं आपण एकदा चेक करूया। ओपन केलं, आता हे तुमचं ई बुक आहे, ते तुमचं ई बुक ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता। या ठिकाणी तुमचं कवर पेज आहे, तुम्ही या ठिकाणी कवर पेज बघू शकता। त्यानंतर मराठी बिझनेस आयडियाज, अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज त्यांचे पेजेस, या ठिकाणी तुमचं ई बुक रेडी आहे, तुम्ही ते लोकांना डायरेक्टली शेअर करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ई बुक बनवू शकतात आणि ते लोकांना विकू शकतात। ह्या ठिकाणी तुम्हाला जर त्यांच्याकडनं पेमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना ऑनलाईन पद्धतीने तुम्ही डायरेक्ट UPI करू शकतात, किंवा तुम्ही रेझरपे इन्स्टामोजोचा वापर करू शकतात। आता रेझरपे आणि इन्स्टामोजोचा वापर करून तुम्ही तुमचं ईबुक कसं सेल करणार, त्यावर लँडिंग पेजेस कसं बनवणार, याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आजचा हा व्हिडिओ आहे त्याला लाईक करा, आणि ऑलरेडी आपले बिझनेस आयडियाज रिलेटेड व्हिडिओज बरेचसे येऊन गेलेले आहेत, तेसुद्धा तुम्ही बघायला विसरू नका। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। माहिती जर अजून हवी असेल तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावर क्लिक करा आणि तुम्ही माझ्याशी डायरेक्टली संवादसुद्धा साधू शकता। धन्यवाद।